गणपत गायकवाड प्रकरण जे आहे खरं तर त्यावरून कुठेतरी विरोधी पक्षांनी सरकारवर जे आहे ती जोरदार टीकाबाजी केलेली आहे आणि या संदर्भातच जेव्हा सरकारमधले जे काही मंत्री आहेत शिंदे गटाच्या यांनी या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री गेस्ट हाऊसवर जी आहे ती भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे जे 7 मंत्री आहेत यामध्ये दादा भुसे असतील, संदीपान भुमरे असतील, शंभुराज देसाई असतील, दीपक केसरकर, त्याचप्रमाणे संजय राठोड, अब्दुल सत्तार हे 7ही जे मंत्री आहेत जे वरिष्ठ मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे. गणपत गायकवाड यांच्या जे प्रकरण आहे त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. परंतु भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता शिवसेनेचा जो पदाधिकारी होता त्याच्यावरती गोळीबार केल्यानंतर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राखली जात नाहीये असं सुद्धा राज्यभरात चित्र निर्माण झालेलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अशा प्रकारचा जो प्रकार असा जो प्रकार आहे तो कधी घडला नव्हता, थेट पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षातला आमदार जर गोळीबार करत असेल तर सर्वसामान्यांचं काय, सर्वसामान्य किती दहशतीत असतील असं सुद्धा जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच या ज्या मंत्र्यांनी जी ही भेट घेतली त्यामध्ये प्रमुख कारण ते हेच होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुठेतरी यावरून टार्गेट केलं जात आहे आणि या संदर्भात जे आहे ते भाजपचे गणपत गायकवाड यांच्यावरती कारवाई करावी असं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे. या जे 7 मंत्री आहेत ते 7 मंत्री ज्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते यावरून जे आहे ते राजकारण तापणारच आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आता यानंतर काय भूमिका घेतात, गृहमंत्री म्हणून त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असले तरी पक्षाकडून मात्र अजूनही गणपत गायकवाड यांच्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यावरती पक्षीय कारवाई होते का आणि या संदर्भात जे आहे नक्की उच्चस्तरीय झाले चौकशी झाल्यानंतर काय त्यांना शिक्षा होते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु हे 7 मंत्री जे शिवसेनेचे 7 मंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा भेटायला गेले होते त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी घेतलेला आहे, आपण पाहूयात चेतन काय म्हणतात. उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप जे आहेत ते केले होते. भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील यावेळी गायकवाड यांनी केलेला आहे. मात्र आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयाला घेऊन देखील चर्चा झाल्याची माहिती आपल्यासमोर येते आहे. त्यासोबत या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेकडून 7 मंत्री जे आहेत शिंदे गटाचे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे. नेमके हे 7 मंत्री कोण आहेत ते आपण पाहणार आहोत. शंभुराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड, त्यासोबत गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे अशा या 7 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि जे काही आरोप गणपत गायकवाड यांच्याकडून लावण्यात आलेले आहेत ते बिनबुडाचे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आता त्यांनी केल्याची माहिती आपल्यासमोर येते आहे. तर आपण बघितलं की जे 7 मंत्री आहेत शिवसेनेचे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर शंभुराज देसाई यांनी जे आहे ते या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं सांगितलं की मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे परंतु एकदाही गणपत गायकवाड यांचा विषय जो आहे तो मी कधी मांडला नाही. समन्वय समितीसमोरही मी विषय मांडला नाही. परंतु आज जो आहे हा मुख्यमंत्र्यांवरती आमच्या नेत्यांवरती एकनाथ शिंदेंवरती जे काही तथ्यहीन आरोप जे चालू आहे त्यामुळे आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांची जी आहे ती भेट घेतली आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस आमच्या मागणीची योग्य दखल घेऊन जे आहे त्याच्यावरती योग्य कारवाई करतील. त्यामुळे आज या 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता गणपत गायकवाड यांच्या विरोधात यांच्यावरती काही पक्षीय कारवाई होते का आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी होतं का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे काय नक्की कारवाई होतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे.